मी तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्राला सांगू इच्छितो, या देशाला सांगू इच्छितो, एसटी महामंडळातल्या प्रत्येक कष्टकऱ्याला सांगू इच्छितो, आजची झालेली पत्रकार परिषद ही प्रीपेड कार्ड होती। प्रीपेड कार्ड तुम्हाला माहित आहे, हा महाराष्ट्र प्रीपेड कार्ड वाला नाहीये। आणि जे निर्णय सांगण्यात आले हे तुगलुकी निर्णय होते, मुगली निर्णय होते, हे संवैधानिक निर्णय नव्हते। मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज शरद पवारनी तोडून पाहिले, जातीच्या रंगावर बोलून पाहिलं शरद पवारांनी। आज शरद पवारांनी तेच करायला पाहिलं जे दत्ता सामंतांच्या खुनानंतर झालं। दत्ता सामंतांचा खून केला, कष्टकऱ्याला पोरगा केला। मी तुम्हाला सांगतो शरद पवार, गुणरतन सदावर्ते त्या छातीवर गोळ्या माराव लागतील, नंतर कष्टकऱ्याच्या केसाला धक्का लागेल। आझाद मैदानच्या पोलीस निरीक्षकांना मी सांगत आहे, वॉर्निंग देत आहे। पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंना मी सांगत आहे, पोलीस महासंचालक संजय पांडेंना मी सांगत आहे। आज पहिली तक्रार शेतकरी संघटनेच्या ज्या चार मुलांनी जे आपलं मत परभणीच्या घरी जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला होता त्यांना पोलिसात डांबलं, त्या केस मध्ये आज आपण अनिल परबांनी मिस यूज ऑफ पोलीस पॉवर केला म्हणून आपण आज मॅजिस्ट्रेट कडे आझाद मैदानच्या तक्रार केलेली आहे, त्याची पुनरावृत्ती। जर तुम्ही माझ्या कष्टकऱ्याच्या केसाला धक्का लावला तर तुमचे सिव्हिल सर्व्हिसचे रूल मी कोळून पिलेले आहेत। माझ्या कष्टकऱ्यासाठी तुमची जर काठी चुकून चालली, बंदूक जर चालली, तर तो काळ गेला शरद पवारचा, जेव्हा शरद पवार 114 गोवारी लोक मेले होते आणि तुम्ही विमानतळावरून पळ काढला होता। हा गुणरतन सदावर्ते आझाद मैदानावर आलेला गुणरतन, हा गुणरतन सदावर्ते पळ काढू नाही, पळ काढून निघून जातील, पण गुणरतन सदावर्ते आला की नाही आझाद मैदानात। आणि मित्र, आज जे काही तिथे घडलं ते एक नाटक होतं। ते नाटक काय होतं तर कष्टकऱ्यांची कधीच मागणी वेतनवाढ नव्हती, भीक समजली का? बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानामध्ये आर्टिकल 38 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर स्टेट हे सोशल लेजिस्लेशन आहे आणि सोशल लेजिस्लेशनचं कर्तव्य आहे की नफा तोटा पाहता नाही। आणि आमचे माणसं सुद्धा बागुलबुवा सरकू करून आले, ही शर्मनाक गोष्ट आहे या महाराष्ट्राला। आणि त्यामुळं मी असं म्हणेल की येणाऱ्या काळामध्ये आज जरी पॉलिटिकली आम्ही सोबत कोणी नसलं तरी आम्ही एक गोष्ट मात्र सांगू इच्छितो, हे भारत जोडो आहे। भारत माता की, भारत माता की। आमची जी मागणी आहे, आमची जी मागणी आहे ती केवळ विलीनीकरण आहे त्याच्यासाठी। आणि आम्ही मी तुम्हाला सांगू इच्छितो, मिस्टर परब, पुला खालून पाणी कुठे गेलं ते सांगावं लागेल तुम्हाला महाराष्ट्राला। अरे तुम्ही घाबरलेत, कशा घाबरलेत सांगतो, एका बाजूला एसटी महामंडळ चालत होतं तर दुसऱ्या बाजूला जयश्री पाटील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारी आणि सीताराम कुंटे ईडी बाबत मी ह्याच एसटीच्या बाबतीत कोर्टात म्हणाला होतो तंतोतंत, अरे एसटीच्या कर्मचाऱ्याच्या पोटावर लात तर तुम्हाला ईडीला द्यावा लागेल फेस, ही आज एक मोठी उपलब्धी आणि मोठी जीत कष्टकऱ्यांची। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, या सरकारनं
या निर्लज्ज लोकांनी कानानं ऐकलं जे तिथं होते जे कोणी होते आज घाबरणार नाही बोलायला काय ऐकलं तर त्यांनी वर तोंड करून सांगितलं 600 करोड़ रुपये खर्च येणार काय म्हणलं 600 करोड़ रुपये खर्च येणार अरे ते गृहमंत्री अनिल देशमुख तुम्हाला माहित आहे किती करोड़ रुपये वर्षाला कशात घालत होते म्हणून जेल मध्ये या जयश्री पाटील ने देऊन टाकले किती होते 1200 करोड़ अरे 1200 करोड़ शरद पवार एकटा ते अनिल देशमुख खाली घेऊन बसतय कुठे घेऊन बसतय अरे जोरात म्हणा अरे शरद पवार थोड़ी तरी ठेवायला पाहिजे होती 600 करोड़ ची भाषा करणारे अरे 1000 करोड़ तर तुम्हाला वर्षाला पूर्ण एकट्याला आणि आमच्या 92,000 साठी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं फायदा नुकसान बघायचं नाही आणि तेच तुम्ही केलं ज्याला नालायकीची पातळी संपली म्हणतात असं नालायक सरकार आहे मित्र मी नंतर येतो सदाभाऊ कर थांब मी तुम्हाला सांगतो या बोटावरला थुक्का या बोटावर सरकारने केला मित्र अरे भावा भावात भांड लावणारे तुम्ही झाले अहो शरद पवार तुमचे भाऊ तुम्हाला पूर्वी बोलत नव्हते म्हणून आमच्या गरीबाच्या भावा भावामध्ये तसलं भांडण असतंय काय कारण आमचा भाऊ शिळी खातय पण नांदू संघ संघ म्हणतय असे आमचे भाऊ असतात म्हणून तुम्हाला सांगतो या बोटावरला थुक्का या बोटावर आज ज्या निर्णयामध्ये झाला अहो वरिष्ठ वेतन श्रेणीला 2500 रुपये म्हणे आणि कनिष्ठला एवढे अरे फसवणुकीची लिमिट असते डोळे नाहीत वाटलं काय अरे आझाद मैदान आहे तुम्ही इथं 2 आमदार बसले होते डोळ्यानं बघले 2 आमदाराला लाईट होता का इथं 2 आमदारा मच्छरची व्यवस्था होती काय इथं पाण्याची व्यवस्था होती काय अरे या बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानिक न्यायालयाने ते सगळं दिलं असे आमचे 2 आमदार तिथं गेले आणि आमच्या 2 आमदारांची सुद्धा तिथं स्पष्ट फसवणूक झाली असं माझं म्हणणं आहे परंतु मित्र मी हेरून होतो दोन्ही आमदार तिथं ज्या वेळेस मला समजलं की हे बेचैन झालेत त्यावेळेस आज मी महाराष्ट्राला प्रेसच्या माध्यमातून महत्वाची गोष्ट सांगतो माध्यम असं म्हणत असतील 2 आमदार गेले मी या दोन्ही आमदारांचे जे मुख्य आहेत विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र यांना मी जवळपास खूप लांब प्रदीर्घ चर्चा केली आणि मी विरोधी पक्ष नेत्यांना सांगितलं की जुलमी शरद पवारच्या इशाऱ्यावर आता महाराष्ट्र चालणार आहे का याचं मला उत्तर द्या म्हणलं आज बोललो मी तुमच्यासाठी जेव्हा तिकडे होते ही तसदी मी दाखवली याला म्हणतात गरीबाचं नातं भावाला तहान लागली तर घेरे म्हणणार घेऊन पळून जा म्हणणार नाही कुठं पळाला कुठेही शाळा असली तरी मला माहित आहे कुठेही शाळा मित्र मला तुम्हाला हे सांगायचंय आम्ही चिंतित नाहीत देवेंद्र विरोधी पक्ष नेते यांना मी सांगितलं की तुम्ही विरोधी पक्षाचे जर जिम्मेदार असाल तर आमच्या कष्टकऱ्यांचा हक्क तुम्हाला विधानसभेत मांडावा लागेल त्यासोबतच तुम्हाला आम्हाला वेळ द्यावा लागेल कारण शरद पवारांची ही कृती 40 लोकांवर नाचणारी आहे आणि शरद पवारांची ही कृती तिकडे 7 लोक जर उत्तर प्रदेशात गेले तर शरद पवार काय करतात महाराष्ट्र बंद करतात इथं माझे 40 भाऊ मेले म्हणलं मी विरोधी पक्ष नेते देवेंद्रांना आणि मी त्यांना सांगितलं ही गोष्ट तुम्ही आज दिल्लीला चालत दिल्लीला सुद्धा तुम्ही सरकारला कळवा अरे डिक्टेटर कोण आहे शरद पवार तुम्ही म्हणता जे नरेंद्र मोदी आहेत ते नरेंद्र मोदींना तुम्ही खालीवर बोलता परंतु तुम्ही हे विसरले ते नरेंद्र मोदी तुमच्यासारख्या थोड्या पॉलिटिकल शेतकऱ्यांमुळे त्यांनी 3 कायदे वापस घेतले की नाही मग 40 आत्महत्यावर शरद पवार तुम्ही म्हणू शकले असते विलीनीकरण करतो परंतु तुम्ही आमच्या प्रेतावर सुद्धा
पैशाचा हिशोब बोलायला लागले याच्यापेक्षा निंदनीय शरद पवार काय असू शकत नाही। शरद पवार तुमचं वय वार्धक्य आलंय तुम्हाला, तुम्ही जर्जर आजार आहात, परंतु एक लक्षात ठेवा, आमचे कष्टकऱ्यांचे लेकर शिळा भाकरी खातात, एक टाइम आहे खातील, आमचे मोठ्याचे लेकरांसारखे नाही तो, त्यांना चॅम्पियन आणि फाईव्ह स्टार मधली रूम नाही हो, आम्हाला शिळे असले तरी भागताय की नाही बंधूंनो? आम्ही शिळेवाले आहोत, तुमचा पैसा तुम्हाला लखला। अहो भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे वेतनाच्या बाबतीत वेतन कधी वाढवलं जाऊ शकतंय, त्याची किंमत जसं पडळकरांना लाईट आणि पाणी दिलं 240 रुपयामध्ये आपलं वेतन वाढू शकतंय, मेहरबानी खैरात दिली का तुम्ही? हे चालणार नाही, म्हणून आम्ही सांगत आहोत आमचा टंके की चोट पे, 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 विलीनीकरण, 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 थांबा एक मिनिट। अहो अनिल परब, तुम्हाला गुगली कळाली नाही? अरे पडळकर जो आहे तो माझा छोटा भाऊ आहे, मी आतापर्यंत छोट्या भावाला आरोप करायचा नसतोय, त्याची भूमिका पाहायची असते। छोटा भाऊ पडळकर, त्याला तुम्ही फसवायचा प्रयत्न केला पण तुम्ही फसले, कारण तुम्ही वेतन वाढ करून टाकली आणि संप सुद्धा चालू राहिला। अरे बघा निसर्ग कसं असतंय, नेचर कसं असतंय, आता त्या डबल ऊर्जा आहे, 250 आहे, खर्च करायची गरज नाही, लेके जाऊंगा टंके की चोट पे, विलीनीकरण। मित्रो येणारा काळ फार अवघड नाही तुमच्यासाठी, कारण गुणरत्न आहे, माझा छोटा भाऊ आहे, गुजर जयश्री पाटील आहे, सेन सदावर्ते आहे, एका पाठोपाठ एक आम्ही गोळ्या छेलणार, परंतु विलीनीकरण खेळून राहणार। मित्र एक विनंती करायची आहे आणि ती आज निधड्यात शांतीने करतो, तुम्ही कोणी सुद्धा जीव घालायचा नाही, जीव जाईल तर अगोदर माझा जाईल आणि नंतर तुमचा जाईल। माध्यमांमार्फत सांगायचे, मला माध्यमांमार्फत सांगायचे, अनेक लोकांनी मला फोन केले, त्यांचं मॉरल डाऊन झालेलं आहे, सर आम्ही उद्यापर्यंत आत्महत्या करतो असं बोलले, याची सर्वस्वी जबाबदारी अनिल परब, शरद पवार, अजित पवार यांची राहील असं मी टंके की चोट वर सांगत आहे। मित्र कोणी आत्महत्या करायचं नाही, घाबरायचं नाही, आणि आपला लढा आपण टंके की चोट पे शांततेच्या मार्गानं विलीनीकरणासाठी लढत राहायचं असं मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही सुद्धा मला वचन द्याव अशी माफक अपेक्षा। वचन 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 चर्चे बाबतीमध्ये ते एक सिम्पथायझर होते, सिम्पथायझरची भूमिका फार मर्यादित असते, मी तुम्हाला अधिकृतरित्या सांगतो 85,000 लोकांशी मी चर्चा केलेली आहे काल रात्री आणि दिवसभरामध्ये सगळ्या माध्यमांच्या आधारे, आणि 85,000 लोकांनी मला सह्या करून दिलेल्या आहेत, आणि तुम्हाला डंके की चोट पे सांगतो, लोकांनी स्पष्टपणे राज्य सरकारने जे भीक घातलेली आहे त्याला ठुकरलेला आहे, राज्य सरकारच्या भूमिकेसोबत लोकांनी नापसंती व्यक्त केलेली आहे, आणि त्यामुळं माझे भाऊ
गोपीचंद पडळकर असतील आणि वयवृद्ध जे आमदार आहेत ते असतील त्यांना कदाचित लोकांचा मेसेज मिळाला नसेल किंवा मिळू दिला नसेल हायजॅक केला असेल। आज मी तुम्हाला सांगतो हा जो कष्टकऱ्यांचा लढा आहे विलीनीकरणाचा कोणी गाडी चालवणार नाही। गाडी चालवावं लागेल तर कोणाला चालवावं लागेल? शरद पवारला स्टेअरिंग घेऊन गाडी चालवावं लागेल, त्याला घंटी मारावं लागेल, कुणाला? तर संप चालू राहणार। अधिकारी परबचे कष्टकऱ्यांना धमक्या देत आहेत, जे अधिकारी कष्टकऱ्यांना धमक्या देतात ते सगळ्याचे सगळे रेकॉर्ड हायकोर्टाकडे देण्यात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये हा संप जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत चालू राहील। तुम्ही जी भूमिका घेताय ती तुमची भूमिका कर्मचाऱ्यांना मान्य असेल का? कर्मचारी उद्या कामावर जातील की नाही? 85,000 लोकांनी लिखित लिहून दिलेलं आहे, तोंडी नाही। आणि 85,000 लोकांशी चर्चा करून, माझी कोणती राजकीय पक्षाचा सदस्य नाही, संघटना नावाची दुकान नाही, टंके की चोटवर लोकांनी विलीनीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणी कष्टकरी स्टेअरिंगवर बसणार नाही। स्टेअरिंगवर बसायचं असेल तर शरद पवारनी बसायचं, घंटी मारायची असेल तर परबनी मारायची आणि अजित पवार बसमध्ये बसून प्रवास करायचा। ही आमची टंके की चोटवर भूमिका आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।